गाडगे फुलोले आणि गाडगे पाशंकर ही सगळ्यात महाराष्ट्रातली जुनी कंपनी फुलांची. आज गेले 150-200 वर्ष या जागेत आम्ही व्यवसाय करतोय. आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करायचंय. ठीक आहे, आम्ही स्मारकाला कधी विरोध करायला नाही सावित्रीबाईंच्या. तरी आम्हाला एक विनंती, अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिली की तुम्हाला जागा देण्यात येईल, बऱ्याच जागा करा, तुमचं पूर्णवसन करणार. कालच एक टीव्हीवर बातमी होती की सर्वांचं पूर्णवसन करण्यात आलेलं आहे. तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं पूर्णवसन केले. याकरता आज या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलोय की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन, आमचं पूर्वसन कुठे गेले हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल. जो आमच्या अन्याय झाला, गेले 9 महिने आमचं पोटीमार झालेले आहेत. आज आमचे 80 कामगार रोडवर आलेत. काही व्यापाऱ्यांनी कामगारांना या गणपतीत 9 दिवस नारळ विकायला बसवलं होतं. तर आज त्यांचा संसार तर चालला पाहिजे. आज आम्ही क्वचित आहे, व्यापार आमचा बंद आहे. गेले 9 महिने आम्हाला कुठलं पूर्ववसन नाही आहेत आणि आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत काही मंत्र्यांनी. आमच्या मीटिंग झाल्यात नगरपालिकेत, आमच्या मंत्रालयात कॉन्फरन्स वर मीटिंग झालेल्या आहेत. त्यांचे काही माझ्याकडे पुरावे आहेत. अजून सुद्धा काही आम्ही फसवणूक केली आमची. आम्ही काही मंत्र्यांसमोर आम्ही प्रपोजल मांडले की ह्या पद्धतीने स्मारक जर केलं, जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशनने केलेला, त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना दुकानं द्या खाली आणि वर स्मारक करा. आम्ही व्यापाऱ्यांनी एक प्लॅन दाखवला, याप्रमाणे तुम्ही करा. तर आता ह्याची किंमत आहे 35,000 रुपये. व्यापाऱ्यांनी आम्ही या आर्किटेक्टला दाखवलं की ह्या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली 8 व्यापारी त्यांचा संस्था चालेल, ते बेघर होणार नाही. आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅन प्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा हे वाचतील आणि स्मारक हे मोठं होईल. आमची मागणी आहे, आमचं पूर्ण असं आव्हान आहे त्या जागेत आम्हाला दुकानदारी द्या. नाही झाले तर आम्ही रोज आंदोलन करू. आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका. हे बघा, आम्ही जो 8 व्यापारी आहेत आणि रहिवासी वेगळे आहेत. रहिवासी बेघर झालेत, काही भाड्याच्या घरात राहत आहेत, काही रस्त्यावर राहत आहेत. आम्ही भुजबळांना अनेक वेळा भेटलोय, पण भेटून काय अर्थ आहे? पैसे देऊ काहीच ना. मोहमातला काही मिळालंच नाही तर त्यात काय अर्थ आहे? कुठे दिली जागा? आम्ही पण आहे ती जागा कशा करतो सोडा आणि दिली तर बाहेर जाऊ. आम्हाला आतापर्यंत कुठल्याही मीटिंगला पूर्ववसन करू, पैसे देऊ, जागा देऊ, आम्हाला विश्वासच घेतलं नाही. अनेक वेळा आम्ही कोर्टात सुद्धा काही मंत्र्यांना भेटलेलो की तुम्हाला जागा देऊ. आमच्याकडनं प्रपोजल घेतलेत, आमच्याकडनं मीटिंग घेतलेत. आम्ही आंदोलन त्रिवित करू, आम्ही रस्त्यावर उतरू, अनेक गोष्टी आंदोलनात येईल. या सरकारने आमच्यावर व्यापाऱ्यांवर लक्ष द्यावं, नाहीतर पुढचं काही जे सरकार येईल आमचं निदान काहीतरी पूर्ववसन करेल.